नमस्कार। कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं नेहमीप्रमाणे हार्दिक स्वागत। आणि आजचा विषय हा तसा बघायला गेलं छोटे छोटे असे तीन चार विषय एकत्र करून केलेली एक प्रकारची भेळ आहे असं समजा। विषय काय तर न्यायाधीशांचे निर्णय या विषयावरती आज आपण बोलणार। आता सर्वप्रथम एका न्यायाधीशाने दिलेला आदेश हा दुसरा न्यायाधीश रद्द करू शकतो का? हा बऱ्याच वेळा मनामध्ये असलेला प्रश्न। तर या संदर्भात कायदा काय म्हणतो हे आपण जाणून घेऊ। सर्वप्रथम एका उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने जर आदेश दिला असेल तर त्याच उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या न्यायाधीशाला किंवा त्याच्या सम अधिकाराच्या इतर कुठचे उच्च न्यायालयातील न्यायाधीशाला तो रद्द करण्याचा अधिकार नाही। स्वतंत्ररित्या वेगळा तो न्याय तो आदेश देऊ शकतात पण त्याला उडवायचा की त्याला रद्द करण्याचा अधिकार त्याला नाही। मग रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? तो खंडपीठ म्हणजे एका न्यायाधीशांनी दिलेला आदेश हा त्याच न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या एका खंडपीठाला रद्द करण्याचा अधिकार आहे। दोनचा असेल तर त्यांना तीनचा, तीनचा असेल तर त्याला पाचचा, असे जसं जसं वाढत जसं खंडपीठ वाढत जसं तसं घटनात्मक खंडपीठ होतं। त्या खंडपीठांना जसं जसं न्यायाधीश सलग वाढत जातात तसं त्याला रद्द करण्याचा अधिकार आहे। उच्च न्यायालयाच्या जो काय आदेश आहे त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयामध्ये पण सेम तीच गोष्ट, एका न्यायाधीशाने दिलं असेल तर खंडपीठ जर बसलं दोन न्यायाधीशांचं तर ते त्याला उडवू शकतं पण एकाच समपातळीवरच्याला तो उडवायचा अधिकार नाही। आता न्यायालयाच्या निर्णयांवर अपील का केलं जातं हे बऱ्याच वेळेला आपल्याला मनामध्ये येतं। अरे एका न्यायालयाने दिलं ना बाबा, बस जरा आता परत परत अपील कशाला? मी जिंकलो ना, अरे जिंकल्यानंतर माझं जिंकण्याचं मान देत ना, लगेच अपील येतं। पण तो एक अधिकार आहे हे लक्षात घ्या, घटनात्मक अधिकार आहे। फौजदारी खटल्यांमध्ये अपील सामान्यतः खटल्याच्या प्रक्रियेत त्रुटी किंवा न्यायाधीशांच्या कायद्याच्या व्याख्यामध्ये जर त्रुटी असतील तरच त्याच्यावर युक्तिवादावर आधारित असतो। अपील करणाऱ्याच्या पक्षाला अपील करताना किंवा कधी कधी याचिका करताना असं म्हणतात त्याला ते दाखवावं लागतं की यात काय त्रुटी आहे। पण जेव्हा आपण सिव्हिल लॉ म्हणतो, जसं क्रिमिनल जसं तर सिव्हिल लॉ मध्ये तुम्ही बघायला गेलात दिवाणी न्यायालयाच्या ह्याच्यात, त्यामध्ये प्रक्रियेच्या त्रुटी राहू द्या, बारीक बारीक गोष्टी घेऊन सुद्धा माणूस त्याच्या विरुद्ध अपिलात जाऊ शकतो। फौजदारीमध्ये मात्र अगदी विशेष दाखवावं लागतं हे डोक्यात राहू द्या। अपिलाचा अधिकार आहे हे नक्की। न्यायाधीश आपला निर्णय मागे घेऊ शकतो का? हाही एक मनातील असणारा प्रश्न। मी न्यायालयातला न्यायाधीश आहे आणि मी निकाल दिला, ओपन कोर्टमध्ये निकाल दिला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की ज्याच्या विरुद्ध निकाल दिला तो चुकीचाच नाही वेगळाच आहे, तर मी माझा निर्णय बदलू शकतो का? तो बदलू शकतो हे लक्षात घ्या। अगदी स्वाक्षरी करून लिहून दिली असेल तरी न्यायाधीश ऑर्डर परत करू शकतात आणि आपला विचार बदलू शकतात हे डोक्यात राहून तो अधिकार दिलाय, सर्वोच्च न्यायालय तो मान्य केलेला आहे। जेव्हा एकाच न्यायालयाचे दोन परस्पर विरोधी निवाडे लागले असतील तर हा एक मनातील प्रश्न असतो। एका न्यायालयाने एक वेगळा निर्णय लावला, त्याच समपातळीवरच्या एक दुसऱ्या न्यायालयाने त्याच गोष्टीवर वेगळाच निर्णय दिला तर मग अशा वेळेला त्यातील दोन परस्पर विरोधी जरी निवाडे होतात त्या तत्वता ज्या न्यायालयाने कायदा अधिक तपशीलवाररित्या जाऊन अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न केला असेल त्याच्या निवाड्यामध्ये वरवर नाही, व्यवस्थितरित्या त्याची टिप्पणी देऊन की हा निर्णय असा का दिला, याच्या मागे तात्विक बैठक काय, व्यवस्थित जे काय कायदेशीर बैठक काय ते दिलं असेल तो टिकतो हे डोक्यात राहू दे। त्यामुळे आज आपण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर न्यायाधीशांच्या न्यायनिवाड्यांच्या संदर्भात गंमतशीरित्या का होईना पण आपण विचार केला, पण बऱ्याच वेळा अनेकांच्या मनातले प्रश्न होते ते यानिमित्ताने मी तुमच्याशी गप्पा मारत मारत मला असं वाटतं की तुमच्या मनातल्या प्रश्नांना मी उत्तरं दिली असतील। आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। परत एकदा असंच काहीतरी वेगळा विषय घेऊन तुमच्यापर्यंत येईल, तिथपर्यंत धन्यवाद, जय हिंद।